जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे बरं या आशियाई क्रिकेट परिषदेचं मुख्यालय कुठे आहे तर श्रीलंकेतील कोलंबो येथे या आशियाई क्रिकेट परिषदेचं मुख्यालय आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा सहासष्टव्या सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम हा पुरस्कार कोणत्या बँडने पटकावला कोणता पुरस्कार आहे तर सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम आणि हा पुरस्कार भारताच्या शक्ती या बँडने पटकावलेला आहे या बँडच्या दिस मुवमेंट या अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या आल्बम मध्ये एकूण आठ गाणी आहेत आणि हा जो शक्ती बँड आहे यामध्ये शंकर महादेवन जॉन मॅकला झाकीर हुसेन वी सेल्वा गणेश आणि गणेश राजगोपालन या कलाकारांचा समावेश आहे बरं या या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीयाने तीन पुरस्कार पटकावले आहेत तर या या सहासष्टव्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात झाकीर हुसेन यांनी एकूण तीन पुरस्कार पटकावलेले आहेत त्यांनी ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स आणि सर्वोत्कृष्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बमसाठी पुरस्कार जिंकला आहे याबरोबरच झाकीर हुसेन यांनी बेला फ्लेक एडगर मेयर आणि राकेश चोरसिया यांच्यासोबत भाषेतील योगदानासाठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कामगिरी श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार पटकावलेला आहे आणि त्यांना कंटेम्पररी वाद्य अल्बमसाठी सुद्धा राकेश चोरेसिया यांच्यासह ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे झाकीर हुसेन यांनी तीन ग्रॅमी पुरस्कार तर राकेश चोरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार पटकावलेले आहेत बरं या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात किती भारतीय व्यक्तींनी पुरस्कार पटकावले आहेत तर पाच भारतीय व्यक्तींनी हे ग्रॅमी पुरस्कार पटकावलेले आहेत त्यांची नावे सांगायची झाली तर यामध्ये राकेश चौरसिया शंकर महादेवन गणेश राजगोपालन सेल्वा गणेश विनायक राम आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचा समावेश होतो बरं मित्रांनो आपल्याला एक्झाम मध्ये झाकीर हुसेन हे कोणतं वाजवतात असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नोट करून घ्या झाकीर हुसेन हे एक तबला वादक आहेत आणि आता हे जे सहासष्टवे ग्रॅमी पुरस्कार आहेत यामध्ये जे इतर पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया यामध्ये अल्बम ऑफ द इयर साठीचा पुरस्कार केलर स्विफ्ट यांना त्यांच्या मिड या अल्बमसाठी देण्यात आला आहे सॉन्ग ऑफ द इयरचा पुरस्कार बिली इलिश बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्सचा पुरस्कार मायली सायरस बेस्ट रॅप अल्बमचा पुरस्कार किलर माइक सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बमचा पुरस्कार डेव्ह चॅपेल आणि रेकॉर्ड ऑफ द इयरचा पुरस्कार मायली सायरस यांना देण्यात आलेला आहे हे जे ग्रॅमी पुरस्कार आहे ते प्रथम कधी देण्यात आले होते तर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये हे पुरस्कार प्रथम देण्यात आले होते व या पुरस्कारामध्ये विजेत्यांना गोल्ड कोटेड ग्रामोफोन दिला जातो प्रश्न क्रमांक तिसरा पहा कोणता देश हा युपीआय लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे तर आता युपीआय लॉन्च करणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे दोन फेब्रुवारी रोजी भारतीय दूतावासाने आयफेल टावर येथे औपचारिकपणे युपीआय लॉन्च केलेला आहे प्रथम टप्प्यामध्ये आता युपीआयचा वापर करून लोक आयफेल टावरचं तिकीट काढू शकणार आहेत मित्रांनो याच न्यूजवर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की फ्रान्समध्ये युपीआय लागू करण्यासाठी ने कोणत्या फ्रान्सियन कंपनीसोबत करार केलेला आहे तर लायरा कलेक्ट या कंपनीसोबत हा करार करण्यात आलेला आहे महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवा लायरा कलेक्ट सोबत हा करार करण्यात आलेला आहे बरं फुल फुलफॉर्म काय आहे तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं फुल फुलफॉर्म आहे आणि युपीआय दोन हजार सोळा मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं यासह हे सुद्धा लक्षात ठेवा भारताची युपीआय प्रणाली स्वीकारणारा पहिला देश नेपाळ आहे भीम युपीआय क्यू आर कोड वापरास मान्यता देणारा पहिला देश भूतान तर व्यापारी स्थानकावर भीम यूपीआय स्वीकारणारा पहिला देश हा सिंगापूर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर आता उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश या ऋतू बहारी बनलेल्या आहेत नुकतीच आता त्यांनी पदाची शपथ घेतलेली आहे व त्यांनाही पदाची शपथ उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी दिलेली आहे मित्रांनो या ज्या ऋतु बहारी आहेत त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी याआधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे यासह त्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या आणि आता त्यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे बरे जी उत्तराखंड उच्च न्यायालय आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती तर या राज्याबरोबरच म्हणजेच दोन हजार सालीस उत्तराखंड उच्च न्यायालयाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे यासह हे सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक या रश्मी शुक्ला बनले आहेत शंभर अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला फ्रँकोइस मेस इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या संचालन समितीची सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला विटादानी नासाची मार्च रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला अक्षता कृष्णमूर्ती भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर पी देवस्थळी शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी हवाई दलातील पहिली महिला अधिकारी दीपिका मिश्रा भारतीय सशस्त्र दलात एट डी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला मनीषा पादी क्रॅश फायर टेंडर चालवणाऱ्या देशातील पहिल्या महिला दिशा नाईक मिलिटरी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला साधना सक्सेना नायर तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा या प्रमिला मलिक बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पाचवा सोशल मीडिया आणि गेमिंगच्या सुरक्षित वापरासाठी कोणत्या राज्याने डिजिटल डिटॉक्स हा उपक्रम सुरू केला आहे कोणता उपक्रम तर डिजिटल डिटॉक्स आणि हा उपक्रम कर्नाटक राज्याद्वारे सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण कर्नाटक राज्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन डिजिटल डिटॉक्स केंद्र स्थापन केली जाणार असून या केंद्रामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा प्रदान केले जाईल बर हा जो उपक्रम आहे हा कर्नाटक सरकारने कोणाच्या सहकार्याने सुरू केला आहे तर ऑल इंडिया गेम डेव्हलपर्स फोरमच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे कर्नाटक विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा याचे सध्या राज्यपाल थावरचंद गहलोत आहेत तर सिद्धारामय्या हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या राज्यामध्ये एकूण पाच नॅशनल पार्क आहेत व ते कोण कोणते तर बन्नेरघट्टा नॅशनल पार्क बंदीपूर नॅशनल पार्क नागरहोल नॅशनल पार्क कुद्रेमुख नॅशनल पार्क आणि मुद्दुमलाई नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहे त्यापैकी बंदीपूर अत्यंत महत्त्वाचा आहे एक्झाममध्ये यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो तर पक्क लक्षात ठेवा बंदीपूर नॅशनल पार्क हे कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक सहावा तीन फेब्रुवारी रोजी रिकामे जागा ही देशातील पहिली टेहळणी युद्ध नोका नौदलाच्या नो ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आता आपल्याला त्या युद्ध नाव सांगायचं आहे तर तीन फेब्रुवारी रोजी आय एन एस संध्यायक ही देशातील पहिली टेहळणी युद्ध नोका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली आहे याआधी ही युद्धनौका चार डिसेंबर रोजी नौदलाकडे सुपूर्ण करण्यात आली होती आणि आता तीन फेब्रुवारी रोजी याचा समावेश नौदलाच्या ताप्यात सुद्धा करण्यात आलेला आहे मित्रांनो मेसर्ज गार्डन रि शिप बिल्डर्स अँड इंजिनियरद्वारे अशा प्रकारच्या चार युद्धनौका तयार करण्यात येत असून त्यापैकी आय एन एस संध्याक ही पहिली युद्धनौका आहे या आय एन एस संध्यायकची एकूण लांबी किती आहे तर एकशे दहा मीटर इतकी याची लांबी असून तीस किलोमीटर प्रति तास इतकी याची स्पीड आहे आणि या जहाजाची विस्थापन क्षमता ही तीन हजार चारशे टन इतकी आहे प्रश्न क्रमांक सातवा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला तर आता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे या पुतळ्याचं लोकार्पण रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे मित्रांनो या पुतळ्याची निर्मिती जे जे स्कूल ऑफ आर्टने केली असून या पुतळ्याचा पाया पस्तीस फूट इतका उंचा आहे तर या पुतळ्याची एकंदर उंची ही छप्पन फूट इतकी आहे बरं तुम्हाला लक्षात आहे का अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण केलं होतं तर हा पुतळा कुठे स्थित आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हा पुतळा स्थित आहे प्रश्न क्रमांक आठवा ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता ट्रायचे नवीन अध्यक्ष हे अनिल कुमार लाहोटी बनलेले आहेत आता अनिल कुमार लाहोटी यांचं नाव याआधी सुद्धा तुम्ही ऐकलं असेल कारण अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील कार्य केलेलं आहे व आता ती ट्रायचे अध्यक्ष बनले आहेत ट्रायचे अध्यक्ष म्हणून ते किती काळासाठी कार्यरत राहतील तर तीन वर्षे किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील रायचं फॉर्म सुद्धा नोट करून घ्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये करण्यात आली होती यासह याआधीसुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया यू पी एस चे सदस्य म्हणून हिलवर्धन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ हे रघुराम अय्यर बनले आहेत दक्षिण नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ उपलकुंडू नौदल अकादमी एजिमालाचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल हे विनित मेकार्टी बनले आहेत नौदल संचालन महासंचालक व्हाईस ॲडमिरल एन प्रमोद तेव्हाचे राष्ट्रपती विल्यम लायचिंगटे तर ग्वाटेमालाचे नवे राष्ट्रपती हे बर्नार्डो आरेवालो बनले आहेत प्रश्न क्रमांक नव्वा दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय यांनी तामिळनाडूमध्ये स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे आता दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय यांनी जो पक्ष स्थापन केला आहे त्या पक्षाला त्यांनी कळगम असं नाव दिलेलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनेटल म्युटिलेशन दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी सहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो व यावेळेस या दिवसाची थीम हर वाईस हर फ्युचर अशी आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून खालील पिकी कोणाची निवड करण्यात आली आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद